तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा तिसरा मुक्काम आज संध्याकाळी सराठी या गावी होणार आहे. पालखी सोहळ्याची दुपारची विश्रांती बावडा गावात बाजार मैदानात शामियानात दाखल झाली आहे. यावेळी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांनी पालखीचं स्वागत केलं आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्तानं हर्षवर्धन पाटील यांच्या रत्नाई या निवासस्थानी परंपरेनुसार सर्व वारकऱ्यांना महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. याही वर्षी ही परंपरा जोपासली गेली. स्वतः हर्षवर्धन पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांनी अन्नदान करत वारकऱ्यांना आग्रहही धरला. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, पाऊस पडावा व शेतकऱ्यांचं इथून पुढे चांगलं भलं व्हावं एवढीच खरं विठ्ठलाच्या चरणी साकडे घातलेलं आहे. ठल पाहावा विठ्ठल बोलावा.